नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। डोंबिवली पश्चिममधील कुंभारखानपाडा गणेश घाट येथे भाजप माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांच्यातर्फे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन अन्न पुरवठा, नागरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। गेले अनेक वर्षे सातत्याने डोंबिवली शहरामध्ये जिल्हा चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन खेळाडू आणि खेळाडूंच्या असणाऱ्या चाचणींसाठी जिल्ह्याच्या माध्यमातून या स्पर्धा घेतल्या जातात। आत्माराम क्रीडा मंडळ आणि विकास म्हात्रे यांनी या प्रभागात एक चांगलं मैदान खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलं। या भागामध्ये नवीन खेळाडूंना एक संधी प्राप्त करून दिली आहे। प्रो कबड्डीमुळे कबड्डी या खेळाला एक चांगलं वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे, असे भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले। या स्पर्धेमध्ये अ गट अंतिम विजय रोख रक्कम 55,555 चषक, उपविजयी रोख रक्कम 33,333 चषक, उपउपांत्य रोख 11,111 चषक, 4 उपउपांत्य रोख 11,111 चषक आणि ब गट प्रथम अंतिम विजय रोख रक्कम 33,333 चषक, 2 उपविजय रोख रक्कम 11,111 चषक, 3 उपउपांत्य रोख 5,555 चषक, उपउपांत्य रोख 5,555 चषक आणि अ गट मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू याला बाईक व ब गट मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला इलेडी टीव्ही, दिवसाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना रोख 2,222 चषक, स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ आकर्षक चषक, मालिकेतील उत्कृष्ट पकड रोख 5,555 चषक, मालिकेतील उत्कृष्ट चढाई रोख 5,555 चषक, 2 गटांमधील अंतिम विजय आणि उपविजेते संघातील प्रत्येक खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहे। असे अनेक आकर्षक पारितोषिक खेळाडूंना देण्यात येणार आहे। गेली अनेक वर्ष सातत्याने डोंबिवली शहरामध्ये जिल्हा चाचणी स्पर्धांच्या माध्यमातून नवनवीन खेळाडू आणि खेळाडूंच्या असणाऱ्या चाचणीसाठी जिल्ह्याच्या माध्यमातून या स्पर्धा घेतल्या जातात। आत्माराम क्रीडा मंडळ आणि आमचे सर्वांचे नेते विकास म्हात्रेजी यांनी या भागामध्ये एक चांगलं असं मैदान गेली अनेक वर्ष खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलं आहे। या भागामध्ये नवीन खेळाडूंना खेळण्याची एक संधी प्राप्त करून दिली आहे। कबड्डीला मैदानी खेळ म्हणून एक वेगळं महत्त्वही प्राप्त झालेलं आहे। प्रो कबड्डीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्याज वेगवेगळे संघ निर्माण झालेत, त्यामुळे अनेक नवीन तरुणांनासुद्धा यामध्ये संधी मिळण्याचं काम होत आहे। डोंबिवलीचं वैशिष्ट्य आहे की डोंबिवली शहरांमध्ये जिथे जोशी असेल, निलेश शिंदे असेल किंवा अशी चांगले नामवंत खेळाडू या अगोदरही या पूर्ण भागामध्ये गेलेत। महाराष्ट्राचं नेतृत्व करणारेही अनेक खेळाडू हे या भागातून तयार झालेत आणि त्यामुळे पूर्ण डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी कबड्डी स्पर्धांचं आणि कबड्डी सरावासाठी अनेक ठिकाणी मैदानं उपलब्ध आहेत। त्यामुळे जवळजवळ शहरांमध्ये 1,000-2,000 खेळाडू हे नित्यनेम प्रॅक्टिस करताना, युवक प्रॅक्टिस करताना मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात, त्यामुळे युवकांना एक वेगळी संधी या डोंबिवली शहरामध्ये या माध्यमातून दिली जाते। अशा स्पर्धांचं ज्यावेळेला आयोजन केलं जातं त्याला लागणारा खर्च हा फार मोठा असतो आणि मग दानशूर व्यक्ती यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत असतात। विकास म्हात्रे आणि त्यांच्या टीमचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे की एवढे मोठे सामने हे त्यांनी या भागामध्ये भरवलेत। पुन्हा एकदा सर्व खेळाडूंच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात। 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी। तोपर्यंत धन्यवाद।